सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आता काँग्रेसकडून प्रणिती शिंदे या उभे राहणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहेत. त्याचेच रणशिंग आता प्रणिती शिंदे यांनी मंगळवड्यातून फुंकल्याचे पाहावयास मिळत आहे. 24 गावचा पाणी प्रश्न येत्या अर्थसंकल्प या अधिवेशनात मांडणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे. मंगळवड्याच्या पाणी प्रश्नावर बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की यापूर्वी पाण्याचा प्रश्न अनेकदा उपस्थित केला होता, परंतु विषय अर्धवट घ्यायचा नव्हता म्हणून मी त्यामध्ये लक्ष घातले नाही. अर्धवट माहितीवर प्रश्न मांडला असता तर अर्धवट पाणी मिळाले असते. निवडणूक असो वा नसो, मी मंगळवेढा तालुक्याच्या या 24 गावातील पाण्यासाठी प्रयत्न करणार आहे. येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मी मंगळवेढ्याचा पाणी प्रश्नावर आवाज उठविणार आहे, असं यावेळी त्यांनी सांगितलेलं आहे. पाणी परिषदेचे अध्यक्ष शिवाजी काळुंगे यांनी मंगळवेढ्याने पाणी चळवळीत दिलेल्या योगदानाची माहिती दिली. तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांनी म्हैसाळ योजनेचे पाणी कमी दाबाने मिळत आहे असे सांगितले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव काळुंगे, तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, मनोज येलगुलवार, सरपंच बिरुदेव लक्ष्मण गोंगरे निंबोनी, लक्ष्मण आप्पाराया गायकवाड भाळवणी, दत्तात्रय निवृत्ती खांडेकर जीती, संजय सिंग, वसंत राजपूत खडकी, कुंडलिक दत्तात्रय लेंडवे चिंचोळी, ॲडव्होकेट नंदकुमार पवार, फिरोज मुलानी, माधवानंद आकळे, बिरुदेव गोगरे, लक्ष्मण गायकवाड यांनी आपले विचार मांडले आहेत. उपस्थितांचे आभार मनोज माळी यांनी केले आहेत. आज इथे स्त्री शक्तीचा पण जागर या ठिकाणी होत आहे. गणपती बाप्पा रिद्धी सिद्धी नेहमी असतातच आणि आज सगळ्या महिलांच्या रूपात महिलांना स्थान देणारा हा तालुका आहे आणि म्हणून इथे महिलांचा आदर सन्मान नेहमीच होत असतो. या पावन नगरीत आपण माझा स्वागत केलं. होळीजी अतिशय सुंदर, उद्या गणेश जयंती आहे आणि ह्या निमित्ताने आज हा सोहळा संपन्न होत आहे. अतिशय सुंदर असा सोहळा मी आम्हा सोलापूर जिल्ह्याच्या सगळ्या भाविकांना दिला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. आणि एवढं भव्य असं गणेश मंदिर त्यांनी निर्माण केलं त्याबद्दल तुमचे अभिनंदन करते. एक वैशिष्ट्य म्हणजे ते म्हणाले की इकडे सर्व देवी देवता असणार आहेत आणि म्हणून मला एकच नाव सुचतं त्या मंदिरावर, मानव मंदिर. मानवतेचं हे मंदिर आहे आणि तीच काळाची गरज आहे की आपण हा सर्वात मोठा धर्म असतो आणि शेवटपर्यंत पाळला पाहिजे. एवढंच या ठिकाणी बोलते आणि आपण सगळ्यांनी माझं स्वागत केलं त्याबद्दल तुमचे आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, गणपती बाप्पा. असा सोहळा मी आम्हा सोलापूर जिल्ह्याच्या सगळ्या भाविकांना दिला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. आणि एवढं भव्य असं गणेश मंदिर त्यांनी निर्माण केलं त्याबद्दल तुमचे अभिनंदन करते. एक वैशिष्ट्य म्हणजे ते म्हणाले की इकडे सर्व देवी देवता असणार आहेत आणि म्हणून मला एकच नाव सुचतं त्या मंदिराकडे बघितल्यावर, मानव मंदिर. मानवतेचं हे मंदिर आहे आणि तीच काळाची गरज आहे की आपण मानवता हा सर्वात मोठा धर्म असतो आणि शेवटपर्यंत पाळला पाहिजे. एवढंच या ठिकाणी बोलते आणि आपण सगळ्यांनी माझं स्वागत केलं त्याबद्दल तुमचे आभार मानते. धन्यवाद. आता आपली गुंतवणूक करा ओपन प्लॉट मध्ये, तेही बिनधास्त. सोलापूर हैदराबाद रोड वरील RSB बिल्डर अँड डेव्हलपर्स यांच्या राज सिटी नगर मध्ये भविष्यातील चेन्नई सुरत रिंग रोड पासून जवळच हैदराबाद नॅशनल हायवे लगत नियोजित बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अगदी हक्कीच्या अंतरावर असलेले एकमेव ओपन प्लॉटचे प्रकल्प राज सिटी. 100 रुपयांपासून ते 150 रुपये प्रति स्क्वेअर फूट दराचे ओपन प्लॉट उपलब्ध. RSB बिल्डर अँड डेव्हलपर्स यांचे राज सिटी, शिवाजीनगर, खडकी, अपोजिट दावल मलिक बाबा दर्गा, बोरामणी, सोलापूर. संपर्क 98501112.